मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मूर्तिजापूर टायगर ग्रुपच्या वतीने समाजसेवक प्राध्यापक LD सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश संघटक रविकुमार राठी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अशा वेळी प्रत्येकाने आपला वाढदिवस व सामाजिक उपक्रम राबविताना रक्तदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असा विचार रविकुमार राठी यांनी मांडला. जमातीचे सेलचे तालुका अध्यक्ष LD सरोदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवला. तसा वरतूनच आमच्या प्रदेश कार्यालयातून आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादीकडून आम्हाला रक्तदान शिबिर घेण्याचा वरतून आदेश आलेलाच आहे. कोविड काळात जे रक्तदान तुटवडा निर्माण झालेला महाराष्ट्रात, त्याच्यात आम्हा फुलने फुलाची पाकडी सारखी थोडासा आम्ही त्याच्यात सहभाग द्यायची इच्छुक आहोत. आणि आमचे जे सरोदे सर आहे त्यांचा वाढदिवस हे चांगल्या रीतीने साजरा करण्यात येऊन राहिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश संघटक रविकुमार राठी, विनोद नागे, बाळा शितोडे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष मनोज वानखडे, दीपाली देशमुख, रंजना सदार, वर्षा कावरे व टायगर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.